सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे अनेक ठिकाणी पूरस्थिती तर काही ठिकाणी झाडं उन्मळून पडत आहेत सोमवारी दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास कणकवली कनडी नरडवे मार्गावर एक घटना घडली या घटनेत कनेडीहून कणकवलीच्या दिशेने हायस्कूलचा विद्यार्थी आपल्या ताब्यातील हिरो कंपनीच्या पॅशन प्रो दुचाकीवरून प्रवास करत होता दरम्यान कणकवली नरडवे मार्गावर शिवशक्ती नगरच्या अलीकडे आला असता एका सर्व्हिसिंग सेंटर नजिक आल्यावर अचानक रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेले झाड दुचाकीवर कोसळलं दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दोन्ही विद्यार्थ्यांना कोणतीही दुखापत झाली नाही मात्र दुचाकीचं मोठं नुकसान झालं घटनेची माहिती मिळताच कणकवली नगरपंचायतचे कर्मचारी प्रवीण गायकवाड आणि रवी म्हाडेश्वर यांनी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले दरम्यान कणकवली नरडवे मार्गावरील वाहतूक साधारणपणे पाऊण तास ठप्प झाली होती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामगारांच्या मार्गावर झाड कटरच्या सहाय्यानं कट करून रस्ता सुरळीत करण्यात आला घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली होती झाड कोसळताना दुचाकी झाडाखाली आल्याने ते झाड दुचाकीवर कोसळलं यामध्ये दुचाकीचं हँडल तुटून दुचाकीचं मोठं नुकसान झालं दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही कणकवली नरडे मार्गावर अनेक झाडं रस्त्यावर पडायला आलेली आहेत मात्र संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येतं त्यामुळे संबंधित विभागानं दुचाकीवर पडलेल्या झाडाची दखल घेऊन असे संकट पुन्हा उद्भवू नये यासाठी सतर्क रहावं तसंच मार्गावर पडायला आलेली झाडं लवकरात लवकर तोडून रस्ता सुरळीत ठेवावा अशी मागणी देखील आता नागरिक करू लागले आहेत